पवार भाजपबरोबर जाणार, अंजली दमानिया यांनी ट्विटवरून असं म्हटलेलं आहे. त्यांच्या ट्विटची आता चर्चा सुरू झाली आहे. सरकारमधील 15 आमदार बाद होणार, मंत्रालयामध्ये एका व्यक्तीनं सांगितलेलं आहे असं दमानिया यांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सत्ता संघर्षावरील निकालाआधीच दमानियांच्या ट्विटची आता चर्चा सुरू झालेली आहे. तर अंजली दमानिया यांनी केलेलं ट्विट आपण पाहताय. मंत्रालयामध्ये कामानिमित्त गेले होते, तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत. तेही लवकर बघू आणि किती दुर्दशा होतीये महाराष्ट्राच्या राजकारणाची. स्वतः अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत. अंजली दमानियाजी, तुम्ही मंत्रालयामध्ये गेलेला होता, तुम्हाला ही माहिती त्या ठिकाणी मिळाली असं तुम्ही म्हटलंय, मात्र ट्विट करण्यासाठी एक काहीतरी बेस लागतो, तो बेस नेमका काय? कसं आहे की आतापर्यंत अनेक पत्रकारांशी मी जेव्हा बोलत होते तेव्हा अजित पवारांचा सॉफ्ट स्टँड जो आहे त्याच्याबद्दलची चर्चा नेहमीच व्हायची. पण आज जर आपण टाइम्स ऑफ इंडियाचं कव्हर पेज बघितलं तर त्याच्यात ईडीनी जरंदेश्वर साखर कारखान्याबद्दल चाललेलं जी चौकशी होती त्यात तर अजित पवारांचं नाव वगळलं. तर अशा या ज्या बातम्या असतात ह्या पण आपण जेव्हा बघतो त्याच्यात तर आपल्याला क्लिअर इंडिकेटर्स मिळतात. मग वी हॅव टू जॉईन द डॉट्स. आता अनेक ठिकाणी आपल्याला सांगितलं जात आहे, म्हणजे मी कमीत कमी मी 8 ते 10 पत्रकारांशी बोलले आणि प्रत्येकाचं म्हणणं होतं की अजित पवार कम्प्लिटली सॉफ्ट आहेत भाजपवर आणि त्यांचा जो स्टँड आहे तो कुठेही विरोधी पक्ष नेते म्हणून येताना दिसत नाहीये. अनेक विषयांवर ते नीट म्हणणं मांडत नाही आहेत. आणि मग जेव्हा अशा ज्या बातम्या येतात त्याच्यात असंही त्यांनी सांगितलंय की 23 जणांच्या सह्या ऑलरेडी झालेल्या आहेत. आता ह्याला आपण काय कथाकथित म्हणू की व्हॉट एव्हर हिअर से म्हणू, पण दिस इज व्हॉट वॉज सेड आणि हे मी ट्विट केलं. कारण मला हे अतिशय चुकीचं वाटतंय. हे जे सगळं घाणीचं राजकारण चाललंय ते बघवत नाहीये, म्हणून ते कुठेतरी आपल्याला बाहेर काढायला लागतंय, म्हणून मी हे ट्विट केलं. म्हणजे दवानियाजी, आम्ही असं समजायचं का की बातम्यांचे धागे दोरे जोडून तुम्ही हा अंदाज व्यक्त केलाय? हो, अगदी माझा अंदाजच आहे आणि माझा अंदाज आहे. आणि त्यात त्यांची भर जी काल त्या व्यक्तीने मला सांगितलं की हे जे 15-16 आमदार आहेत ते बाद होणार आहेत आणि बाद झाल्यावर भाजपला पाहिजेच ना बॅकअप. महाराष्ट्रासारखा मोठा स्टेट त्यांना सोडता येत नाही, त्यामुळे हे डेफिनेटली होत आहे काहीतरी, त्याच्यात काही शंका नाहीये. पण हे जे चाललंय ना अतिशय दुर्दैवी, अतिशय घाण केळसवाणी राजकारण चाललंय, बघवत नाही आता. ठीक आहे, धन्यवाद दमानियाजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधला.